नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी टी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तलाठी भरती आणि वनरक्षक भरती या तीनही भरत्यांसाठी खूपच महत्त्वाचे भूगोलचे काही या ठिकाणी तीस प्रश्न बघणार आहोत आणि हे तीस प्रश्न या ठिकाणी या तीनही परीक्षांना नेहमी रिपीट होणारे प्रश्न आणि खूपच महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे टॉपिक व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनही ऑन करा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रत्येक भरतीचा वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे चला तरी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्रात आगरी या जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात महाराष्ट्रामध्ये आगरी या जमातीचे लोक योग्य उत्तर होईल पर्या क्रमांक क पर्या क्रमांक क, क योग्य यो आहे यो बघू शकता पालघर ठाणे रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आगरी या जमातीचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात हे देखील लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न बघू शकता महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोदावरी खोरे भारतातील डॅश डॅश क्रमांकाचे खोरे आहे तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता पर्याय क्रमांक ब क्रमांक ब म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न बघू शकता महाराष्ट्राच्या डॅश डॅश व्या विभागात जांभी मृदा म्हणजे तांबडी मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते कोणत्या विभागामध्ये आढळते योग्य उत्तर होईल क्रमांक क क्रमांक क म्हणजे कोकण या विभागामध्ये आढळते पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता चार नंबरचा प्रश्न कोणता विचारलेला आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश या विभागात सर्वात कमी आहे वने आहेत यापैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी वने आहेत योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक क म्हणजे मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी वने आहेत पुढचा पाच नंबरचा आय एम पी प्रश्न आहे परीक्षांना नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव डॅश डॅश असे होते यापैकी कोणते होते रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे या ठिकाणी बघू शकता सर्वांना माहीत असेल कुलाबा नाव होते रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पुढचा प्रश्न सहा नंबरचा प्रश्न कोणता आहे बघू शकता भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे उभारला जात आहे योग्य उत्तर होईल पर्याक्रमांक क पर्याक्रमांक क म्हणजे बघू शकता रत्नागिरी येथे उभारला जात आहे पुढचा सात नंबरचा प्रश्न बघू शकता कोणता आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यांत मिठागरे आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिठागरे आहेत योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पालघर ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मिठागरे आहेत पुढचा आय एम पी प्रश्न बघू शकता आठ नंबरचा आय एम पी प्रश्न आहे सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे गवे वाघ पक्षी हरिण कशासाठी हे अभयारण्य राखीव आहे सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य योग्य उत्तर होईल परिक्रमांक ड पर्या ड म्हणजे हे हरिणांसाठी राखीव आहे सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य पुढचा प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न काय आहे बघू शकता खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या अग्नेयस आहे यापैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या अग्नेयस आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे बघू शकता तेलंगणा तेलंगणा हे महाराष्ट्राचा अग्नेयस आहे पुढचा दहा नंबरचा आय एम पी प्रश्न बघू शकता दादरा व नगर हवेली हा संघराज्य प्रदेश महाराष्ट्राच्या डॅश डॅश दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे खालीलपैकी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ड वायव्य दिशेला आहे दादरा व नगर हवेली हा संघराज्य प्रदेश महाराष्ट्राच्या वायव्यस आहे लक्षात ठेवायचा हा प्रश्न नेहमी होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश किमी इतका आहे किती किलोमीटर आहे पूर्व पश्चिम विस्तार योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता ब पर्याय क्रमांक ब मै आठशे मीटर आठशे किलोमीटर सॉरी आठशे किलोमीटर आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार लक्षात ठेवायचा आहे तर आपण पूर्व पश्चिम बघितला आठशे किलोमीटर आहे तर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार डॅश डॅश किमी इतका आहे किती किलोमीटर आहे योग्य उत्तर होईल क्रमांक अ सातशे किलोमीटर आहे या ठिकाणी दक्षिण उत्तर विस्तार जास्त या ठिकाणी हा सातशे आहे आणि पूर्व पश्चिम हा आठशे आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न बघू शकता उजनी प्रकल्पाचा म्हणजेच यशवंतसागर जलाशय जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा या उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे योग्य उत्तर होईल पर्यक्रमांक अ पर्याय क्रमांक अ मग या ठिकाणी बघू शकता सोलापूर या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला बघायला भेटेल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मुंबई बंदरातून परदेशांशी होणारा व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या डॅश डॅश टक्के आहे किती टक्के आहे एकूण फक्त मुंबई बंदराचा या ठिकाणी परदेशांशी व्यापार होतो त्याच्या किती टक्के फक्त महाराष्ट्रातला व्यापार आहे तर योग्य उत्तर होईल बघू शकता पर्याय क्रमांक ड पंचवीस टक्के फक्त महाराष्ट्रातून या मुंबई बंदरातून होतो लक्ष ठेवायचे आहे पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे चास कमान चाच योजनेचा फायदा महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यास होणार आहे कोणत्या जिल्ह्याला हा फायदा होत आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक ड पर्या क्रमांक ड काय आहे तर बघू शकता पुणे या जिल्ह्याला चासकमान कमान योजनेचा फायदा होत आहे पुढचा प्रश्न नेहमी रिपीट होणारा प्रश्न आय एम पी असा प्रश्न काय आहे बघू शकता महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे धावते तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान धावत असते महाराष्ट्र एक्सप्रेस आणि या ठिकाणी नेहमी होणारा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ठरतो तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस अ नवीन हाय हा या ठिकाणी हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ठरतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न बघू शकता प्रश्न कोणता आहे कुकडी योजनेचा फायदा डॅश डॅश या दोन जिल्ह्यांना होत आहे कोणत्या दोन जिल्ह्यांना होत आहे कुकडी योजनेचा फायदा योग्य उत्तर होईल पर्याक्रमांक अ पर्याय क्रमांक अ म्हणजे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना कुकडी योजनेचा फायदा होत असलेला आपल्याला बघायला भेटेल पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे दूधगंगा या योजनेचा फायदा होणारा जिल्हा डॅशडॅश आहे तर योग्य उत्तर होईल पर्याक्रमांक क पर्याक्रमांक क काय आहे तर या ठिकाणी बहुशता कोल्हापूर या जिल्ह्याला दूधगंगा या योजनेचा फायदा होत आहे पुढचा वीस नंबरचा प्रश्न आय एम पी असा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे चारही वाज जोड्या ज्या आहेत तुम्ही लक्षपूर्वक वाचायच्या आहेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ड पर्याय क्रमांक ड ही चुकीची जोडी आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही कोठे आहे तर नागपूर येथे आहे असे सांगितले आहे परंतु ही चुकीची जोडी आहे आणि उपग्रह स्थानक नावाशेवा ही बरोबर जोडी आहे खत प्रकल्प शेळ वायशेत ही देखील बरोबर जोडी आहे कागद कारखाना बल्लारपूर देखील योग्य जोडी आहे फक्त ही चुकीची जोडी आपल्याला बघायला भेटेल तर या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही पुण्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी नागपूर दाखवलेली ही पुण्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता एकवीस नंबरचा पुन्हा प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तेल शुद्धीकरण कारखाना तुर्भे अणुशुक्ती केंद्र तारापूर उपग्रह दळणवळण केंद्र आरवी आणि उपग्रह स्थानक थळ वायशेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता स्थानक उपग्रह स्थानक वायशेत ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे बाकीच्या या तीनही वरील जोड्या या ठिकाणी बघू शकता या जोड्या बरोबर आहेत ही फक्त चार नंबरची जोडी या ठिकाणी चुकीची आहे आणि उपग्रह स्थानक कोठे स्थित आहे आपण बघितलं तर बघू शकता नावाशेवा येथे स्थित आहे परंतु या ठिकाणी बघू शकता थळवा असे दाखवलेले आहे म्हणजे ही चुकीची जोडी आपल्याला बघायला भेटेल पुढचा प्रश्न बघू शकता प्रश्न कोणता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील डशडश तालुक्यात स्थित आहे कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे योग्य उत्तर होईल पर्याय अ पर्याय म्हणजे जुन्नर या तालुक्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखू ऊस व हळद ही तिन्ही पैसे मिळवून देणारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये घेतली जातात ही पिके योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ कृष्णा नदीच्या खोऱ्यात वरील तीनही पिके पैसा मिळवून देणारी घेतली जातात लक्ष ठेवायची आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे माजलगाव माजलगाव येथील मातीचे धरण हा वास्तविक डॅश डॅश प्रकल्पाचाच एक भाग आहे कोणत्या प्रकल्पाचाच एक भाग आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे जायकवाडी जायकवाडी प्रकल्पाचाच हा एक भाग आहे माजलगाव येथील मातीचे धरण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न पंचवीस नंबरचा प्रश्न आहे काय आहे डॅश डॅश हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय यापैकी कोणते ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ड पर्याक्रमांक ड म्हणजे या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग नगरी हे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे पुढचा आय एम पी प्रश्न बघू शकता अंबाझरी तलाव अंबाझरी तलाव व सीताबर्डीचा प्रेक्षेपणीय किल्ला डॅशडाश शहरात शहरा आहे कोणत्या शहरामध्ये आहे योग्य उत्तर होईल या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक काय आहे तर पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पुढचा प्रश्न बघू शकता प्रश्न काय विचारलेला आहे राज्यातील डायडाश हे राष्ट्रीय उद्यान वाघांप्रमाणेच मगरींसाठी प्रसिद्ध आहे यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान वाघांप्रमाणेच मगरींसाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पर्या क्रमांक बघू बघू शकता काय आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूरमध्ये स्थित आहे हे वाघांप्रमाणेच मगरींसाठी देखील प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न कोणता आहे बघू शकता भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर डॅश डॅश यापैकी कोणते आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर योग्य उत्तर होईल पर्या बघू शकता अ मुंबई बंदर हे या ठिकाणी भारतातील स सर, सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे डाश डाश या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा व मोडोकसागर ही धरणे डश डॅश या जिल्ह्यामध्ये आहेत योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बहु शकता अ ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि मोडोकसारणे मोडोकसागर ही धरणे या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत तर मित्रांनो बघू शकता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे कोल्हापूर रत्नागिरी रायगड या तीनही खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत चुनखडी कोळसा लोखंड आणि बॉक्साईट असे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य प्रश्न बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनलाही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी प्रत्येक भरतीचा वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे सर्व ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून घ्यायचा आहे व येणाऱ्या वनरक्षक भरती तलाठी भरती आणि पोलीस भरती या परीक्षांसाठी तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला